स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 20 जुलैच्या भागात दमयंती अप्पू आणि शशांकला त्यांच्या वेगळ्या होण्याच्या निर्णयाबद्दल विचारत असते. तेव्हा अप्पू शशांक तिथे सुद्धा भांडू लागतात. तेव्हा दमयंती त्यांच्यावरती भडकते. त्यानंतर दमयंती त्यांना एक शब्दकोडं सोडवायला देते. तर अप्पू ते शब्दकोडं सोडवायचं ट्राय करते. तेव्हा तिथे शशांक येतो आणि ते दोघे मिळून ते कोडं सोडवायचा प्रयत्न करतात. त्यानंतर दमयंती त्यांना पुन्हा आत बोलवते. तोपर्यंत त्या दोघांनी ते शब्दकोडं पूर्ण सोडवलेलं असतं. त्यानंतर दमयंती त्यांना समजावू लागते की तुम्ही दोघंही एकत्र राहू शकता कारण तुमच्या दोघांमध्ये ते प्रेम आहे. तर कुठल्याही नात्यात तडजोड ही करावीच लागते असं ती त्यांना समजावते. तर दमयंती त्या दोघांना समजावता समजावता स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींवरून रडू लागते. तेव्हा अप्पू तिला समजवण्याचा प्रयत्न करते. दमयंती त्या दोघांना तिथून जायला सांगते. तर शशांक आणि अपूर्व बाहेर येऊन तिच्यावर हसू लागतात. मालिकेच्या आगामी भागात शशांक अप्पूला मी तुझा बॉयफ्रेंड होण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे मला सहकार्य कर असं तिला सांगतो. तर अप्पू तू जर खरंच असं करणार असशील तर तू माझा बेस्ट बॉयफ्रेंड असशील असं त्याला सांगते. मालिकेत आता पुढे काय घडणार, अप्पू शशांक मधली ही लुटूपुटूची भांडणं कधी मिटणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.